ओके मंडळी चला कार्यक्रमाला सुरुवात करा. पुष्यबाई मी ही बोलली बरं झालं हो, नाही तो काय माझं आज काही खरं नव्हतं. आंटी पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची सगळ्यांना. काल ज्या मुलीच्या बोटामध्ये अंगठी अडकली तो फक्त कोइन्सिडन्स नव्हता. कारण अडकलेली अंगठी ही योग्य मुलीच्या बोटातच अडकली होती. काय कसली काय अंगठी कोणाच्या बोटात काय? माई तू का सांगितलंस त्यांना? माईपासून काही लपून राहतं का? किंवा माईमुळेच हे सगळं लपून राहिलं असं म्हणायला हरकत नाही. एक मिनिट एक मिनिट, सगळेजण कोडेत बोलू नका. काय असेल ते मला स्पष्टपणे सांगा. ओके माई मैत्रीला खूप चांगली ओळखते, त्यामुळे माईला माहिती होतं की मैत्रीला तिची चूक कधी ना कधी कळणार. त्यामुळे माईनं मला आणि सौमित्रला विश्वासात घेऊन हा सगळा प्रेमाचा ड्रामा प्लॅन केला. हो आणि आम्हाला असा अंदाज होता की म्हणजे या सगळ्यामुळे मैत्री जळून खाक होईल आणि सगळं खरं सांगून टाकेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवर टिकून होत्या मॅडम. माई खरं आहे का सगळं? हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, हे जे सगळं काही चाललंय ना ते आम्हा सगळ्यांनाच पचायला खूप अवघड आहे. हे नक्की कोणाकोणाला माहीत होतं? मला, सौमित्रला आणि आकृतीला आणि माझ्या आईबाबांना पण. हो हो, कारण ते दिल्लीहून निघण्याच्या आधीच सौमित्रांना आणि माईनं त्यांना कळवलं होतं. जी हा, हमें पता था, इसलिए तो हम लोग आए. काय आहे कसं काय म्हणजे आम्हाला कुणालाच कसं काही कळलं नाही. तुमचं सगळ्यांचं इकडचं तिकडचं बोलून झालं असेल ना तर सौमित्रचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार आहे हे मला कळेल का? कोणाशी काय होणार काय विचारतोस चंद्रमोहन? आता सौमित्र मैत्रीला अंगठी घालणार, दॅट्स इट. Thank you.